विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या ठिकाणी या आकृतीवर आधारित असे दोन प्रश्न दिलेले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती हे आपल्याला शोधायचे आहे. तर सुरुवातीला पहिल्या प्रश्नामधील चौरसांची एकूण संख्या किती या ठिकाणी आपण शोधणार आहोत. चौरसांच्या संख्येचा विचार करत असताना सगळ्यात बाहेरचा असणारा हा एक चौरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आतमध्ये या ठिकाणी हा दुसरा चौरस आपल्याला पाहायला मिळतो. नंतर त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेले हे छोटे छोटे बॉक्स, हा एक या ठिकाणी तयार झालेले, हा एक आणि हा एक, असे एक दोन तीन आणि चार असे एकूण परत चार चौरस आपल्याला पाहायला मिळतात. तर मग एकूण आपल्या आकृतीमधील चौरसांची संख्या आपल्याला किती मिळते, तर ती आहे सहा. मग आकृतीतील चौरसांची एकूण संख्या आहे सहा. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती. आता चौरस नसलेल्या म्हणजेच फक्त आयतांची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची. तर या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत, तर या ठिकाणी उभा या पद्धतीने जो तुम्हाला पाहायला मिळतो हा पहिला आयत, त्यानंतर त्याच्या शेजारी हा बाजूला दुसरा तयार झालेला दुसरा आयत आणि आडवे असे दोन आयत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशी एकूण या ठिकाणी किती आयत तयार झाले आहेत, तर एकूण या आकृतीमध्ये चार आयत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चौरस नसलेल्या आयतांची एकूण संख्या किती आहे या आकृतीमध्ये, तर ती आहे चार. तर बघा पुढील प्रश्नामध्ये या पद्धतीची आकृती आपल्याला दिलेली आहे, ज्या आकृतीमधील चौरसांची एकूण संख्या आपल्याला मोजायची आहे. तर हा थोडासा अवघड प्रश्न आहे, बघूया त्यातील चौरसांची संख्या आपण कशा पद्धतीने मोजतो. तर यामध्ये जर पाहिलं तर हा जो एक बॉक्स आहे हा चौरस आकाराचा आहे. अशी एकूण एक दोन तीन आणि चार बॉक्स, चार आणि हे उभे एक दोन तीन चार, म्हणजे चार गुणिले चार बरोबर एकूण टोटल सोळा चौरस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आता दुसरे आणखी किती होतील, तर बघा चौरस हा समान बाजू असलेला असतो त्यामुळे दोघा दोघांचा मिळून एक चौरस, त्यानंतर इथे मध्ये असलेले या दोघांचं मिळून एक चौरस आणि या कडाच्या दोन दोन बॉक्सचा मिळून असे एक मधला एक आणि हा एक असे तीन तीन चौरस या ठिकाणी एका बाजूला मिळतात. आणि असेच चौरस आपल्याला या ठिकाणी मधल्या याच्यामध्ये सुद्धा तीन तीन मिळतील, एक दोन आणि हा इथे तयार झालेला असे तीन, म्हणजे तीन बाय तीन टोटल नऊ चौरस आपल्याला खाली पण याच पद्धतीने मिळतात. म्हणजे तीन बाय तीन म्हणजे टोटल एकूण नऊ चौरस त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्यानंतरचा पुढचा चौरस आपल्याला मोजायचा, त्यामध्ये बघा तीन बॉक्स एकत्र करून उभे तीन बॉक्स आणि आडवे तीन बॉक्स आपण या ठिकाणी करणार आहोत. हा एक चौरस या ठिकाणी, अशाच पद्धतीने एक दोन तीन हे तीन आणि हे उभे तीन असे टोटल या ठिकाणी दोन चौरस झाले. त्याच पद्धतीचा वापर करून या ठिकाणी देखील आपल्याला परत तीन तीनचा बॉक्स पाहायला मिळतो. अशा पद्धतीने एकूण हे चार चार चौरस त्या ठिकाणी पाहिले. त्यानंतर आता सगळ्यात बाहेरचे आपले राहिले ते म्हणजे सगळ्यात मोठा हा एक चौरस या ठिकाणी आपला राहिला, हा एक. त्यानंतर तिरके असलेले दोन या ठिकाणी, हा एक आणि हा एक, असे टोटल एक दोन आणि तीन तीन चौरस या ठिकाणी आपले राहिले. आता एकूण चौरसांची संख्या आपल्याला विचारलेली आहे, त्यामध्ये सोळा आणि नऊ पंचवीस, पंचवीस आणि चार एकोणतीस, एकोणतीस आणि हे तीन, एकूण होतात बत्तीस चौरस. या आकृतीमधील चौरसांची एकूण संख्या आहे बत्तीस. बत्तीस हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला या आकृतीमधील चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती ही आपल्याला शोधायची, म्हणजे या ठिकाणी आयतांची संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची. मग या पूर्ण आकृतीमध्ये जर पाहिलं तर या पद्धतीने हा पहिला आयत आपल्याला पाहायला मिळतो, असे उभे दोन आयत
त्याचबरोबर आडवे असलेले या ठिकाणी मधुप्रेश गेल्यामुळे तयार झालेले हे हा एक आयन आणि याच्याच बाजूला खाली एक तयार झालेला असे दोन आयन एकूण झाले चार. त्यानंतर मध्ये मध्ये सुद्धा या ठिकाणी चौरस आहे. त्या चौरसाच्या मधून रेष गेल्यामुळं उभा एक आहे हा एक आहे इथे दोन उभे आणि त्याच पद्धतीने आडवे देखील दोन आयत तयार होतात एकूण चार आयत. मग आणखी आहेत काय हो तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी दोन बॉक्स जोडल्यामुळं तयार झालेला हा एक तिसरा आणि तीन एक जोडून तयार झालेला हा एक आहे असे या ठिकाणीचे दोन. तशीच आकृती इथं खाली आपल्याला पाहायला मिळते. इथे खाली आकृती आपल्याला पाहायला मिळते हा एक आहे आणि हा तिसरा त्यांच्या बरोबर जोडून त्याच्यामुळे तयार झालेला अशा पद्धतीचे दोन आहेत एकूण असे चार आहेत. मग एवढेच आहेत का? नाही. आणखीही या ठिकाणी लपलेला आयत आपल्याला बघा या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो हा या ठिकाणी लपलेला आयत आहे आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीचा आयत तयार होतो असे हे एक आणि हा एक टोटल या ठिकाणचे दोन आयत एकाने दोन आयत आपल्याला पाहायला मिळतात. मग या आकृतीमधील एकूण आयतांची संख्या जर आपण मोजली तर ती आपल्याला पाहायला मिळते चार आणि चार आठ आणि चार बारा तेरा आणि चौदा एकूण आयतांची संख्या या आकृतीतील आपल्याला पाहायला मिळते चौदा.